या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत यापुढे कोरोनाबाबत कडक कारवाई करावी असे आदेश दिलेत. त्यामुळे आजपासून तुम्ही विनामास्क फिराल तर 500 रुपयाचा दंड होणार आहे. तसंच कोरोनाचे सर्व निर्बंध पाळूनच कार्यक्रम करावे लागणार आहेत. लग्न मंडपात देखील विनामास्क लग्न झालं तर त्या मंगल कार्यालयाच्या मालकावर कारवाई केली जाणार आहे. तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग विना टोलनाका पास करत असाल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. शिवाय महामार्गावर तुमची गाडी 80 किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा अधिक वेगाने धावत असेल तर तुम्हाला तब्बल 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे सोलापूरकरांनो या सर्व बाबींचा विचार करून सर्व नियम पाळा, असंच यस न्यूज मराठीचं आवाहन आहे. महिलेच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना ज्याप्रमाणे क्लीन चिट मिळाली त्याचप्रमाणे आता शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना देखील पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागेल अशा वावड्या काल दिवसभर उठल्या होत्या. मात्र संजय राठोड यांना देखील धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे जीवनदान मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं मंत्रीपद जाता जाता वाचलंय. अगोदर फाशी आणि नंतर चौकशी असं विधान संजय राठोड यांनी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आणि राठोड यांच्या राजीनाम्यावर पडदा पडला आहे. गेल्या 4 वर्षांपासून सोलापूर महापालिकेतील स्थायी समिती अस्तित्वात नाही. शेवटच्या म्हणजे या वर्षात स्थायी समितीचा न्यायालयीन तिढा सुटल्यामुळे या समितीवर आपल्याला सदस्यत्व मिळावं यासाठी सर्वच नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपचे 8, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 2 तर वंचित बहुजन आघाडी आणि MIMचा प्रत्येकी 1 नगरसेवक स्थायी समितीवर निवडला जाऊ शकतो. येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडी संख्याबळानुसार होणार आहेत. वाढत्या इंधन दरवाढी विरोधात आज सोलापुरातील ज्ञान प्रबोधिनी शाळेपासून डफरेन चौकातील सोलापूर पेट्रोल पंपापर्यंत नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे अंबादास करगुळे आदींनी चारचाकी गाडी ओढत आंदोलन केलं. वारे मोदी तेरा कैसा खेल, सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. चारचाकी मोटारीला दोरखंड लावून ही गाडी कार्यकर्ते ओढत नेत होते. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला असून चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आसमानी संकट असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. ऐकायला कमी येतंय का? महागडी आहेत म्हणून श्रवण यंत्र लावणे टाळताय का? भारतातील उपलब्ध सर्व नामवंत कंपन्यांचे अनालॉग डिजिटल रिचार्जेबल रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित न दिसणारी लहान चॅनल फ्री व गोंगाटात सुद्धा उपयोगी पडणारी श्रवण यंत्रे उपलब्ध. 2008 पासूनचे व ISO 9001:2015 प्रमाणित सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील पहिले व एकमेव नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक व नवले हिअरिंग सोलापूर. सर्व्हिसेस मुख्य क्लिनिक, वेलनेस झोन 7 रस्ता, बेस्ट ग्राउंड सेंटर समर्थ रामदास संकुल दत्त चौक. मोबाईल नंबर 0217-2-31-33-14 व 76-66-36-01-04. शाखा सोलापूर, लातूर, बारामती, मिरज. व्हॉट्सअप नंबर 9372-10-73-62. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर फाफ डुप्लेसी यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. डुप्लेसीनं आज त्याबद्दल घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती, यामुळे अखेर फाफ डुप्लेसीनं कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा आणि त्याची अंमलबजावणी करा असे आदेश जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत. महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला अशा शब्दात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे, त्यापूर्वीच त्यांना दोषी ठरवणं चुकीचं असल्याचंही आझमी यांनी सांगितलंय. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर, सोलापूर पुणे व सांगली जिल्ह्यात एकूण 41 शाखा, 1335 कोटी व्यवसाय पूर्ती, 1570 कोटी व्यवसायाकडे वाटचाल. कमी व्याजदरात खास व्यवसाय कर्ज,
एक वर्षांपुढील ठेवीवर 10% व्याज, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना 0.5% ज्यादा व्याज, 84 महिने दाम दुप्पट, 18 वर्षात 819 कोटी ठेवींची पूर्तता, 516 कोटी कर्ज वाटप। एक वर्षापुढील ठेवीवर फक्त मुली असलेल्या पालकांना 1% ज्यादा व्याज दर। पत्ता: प्रधान कार्यालय 94/29 मंगल प्लाझा, पहिला मजला, जोडभावी पेठ, सोलापूर। संपर्क 0217-2-73-55-37 आणि 95-45-64-25-55। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदावरून किरण बेदी यांची हकालपट्टी केली आहे। किरण बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तामिल साई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। डिजिटलायझेशन लक्षात घेता सरकारनं नागरिकांच्या सोयीसाठी एम आधार हा ऍपची सुविधा उपलब्ध केली आहे। या ऍपला डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कागदी आधार कार्ड वापरण्याची किंवा सोबत बाळगण्याची गरजच भासणार नाही। UIDAI यासंबंधी ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही आधारचे 5 प्रोफाईल तुमच्या एम आधार ऍपमध्ये जोडू शकता। आधी फक्त 3 प्रोफाईल जोडण्याची सुविधा होती। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आणि आयुर्वेद सेंटरच्या अत्याधुनिक चिकित्साने बरे होत आहेत अनेक रोग। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, मॅन्युअल थेरपी, ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक क्लिनिक, ऍडमिटची सोय व होम व्हिजिट उपलब्ध। आमच्या सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत: कंबरदुखी, पाठदुखी, खांद्याचे विकार, गुडघेदुखी, घोट्याचे विकार, टाचदुखी, डोकेदुखी, विना ऑपरेशन स्लिप डिस्कवर उपचार, मणक्याची गादी सरकणे, मानेचे विकार, हातापायाला मुंग्या येणे व सर्व प्रकारचे संधिवात। डॉक्टर नेहा सिंग रोडा, UK रिटर्न स्कॉटलँड फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर विनोद रोडा। फॉर अपॉइंटमेंट 95-61-17-18-88 आणि 83-79-89-94। पत्ता: 15 मिडल क्लास हाउसिंग सोसायटी, रिमांड होमच्या समोरील बोळात, सिव्हिल मागे, सोलापूर।